रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर सिने स्टाईल दरोडा टाकून 14 कोटींचे दागिने लुटण्यात आले आहेत. या प्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत जिल्हा पोलिसांकडून तपासाचा आढावा घेतला. संशयित दरोडेखोरापर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील त्यादृष्टीने तपास सुरू आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर हे बनावट असल्याचं तपासात समोर आल्याचंही सुनील फुलारी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र या गाड्यांचे खरेदी करून वरून ते कोणी खरेदी केली याचा तपास सुरू आहे. त्याचबरोबर दरोडेखोरपैकी काही जण परप्रांतीय होते तर एक जण मराठी बोलत असल्याचंही समोर आलं आहे. याचबरोबर दरोड्याच्या मागे ज्वेलर्स शॉपीत काम करणाऱ्या जुन्या नव्या कर्मचाऱ्यांचा, सिक्युरिटी गार्डचा किंवा नोकरी सोडलेल्या कोणत्या व्यक्तीचा सहभाग आहे का या दृष्टीनेही पोलिसांचा तपास होईल असे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्पष्ट केले. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत सांगली जिल्ह्यामध्ये रिलायन्स ज्वेलर्स येथे जो दरोडा पडलेला आहे त्याच्यामध्ये काही संशयितांची माहिती मिळालेली आहे. 2 वाहनांची रिकव्हरी त्यामध्ये झालेली आहे. एक पल्सर वाहन आहे, 2-व्हीलर आणि टाटा सफारी वाहन आहे. परंतु या वाहनांचे जे रजिस्ट्रेशन नंबर्स होते ते बनावट असल्याचे निष्पन्न झालेलं आहे. परंतु त्यानंतरही पोलीस चमूंनी आपल्या त्याची माहिती काढलेली आहे आणि ती वाहनं कुठे होती, कुठून नेण्यात आली आणि त्याची खरेदी विक्री कुठे झाली याची माहिती काढण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी त्याचा पाठपुरावा करून मूळ मालक कोण आणि त्यांच्याकडून कोणी ही वाहनं प्राप्त करून घेतली होती याची माहिती काढणं सध्या चालू आहे. त्याशिवाय नाकाबंदी लावलेली असताना हे वाहन सोडून ते पैदल निघून गेले त्याच्यातले आरोपी. तर ते आरोपी तिथून पुढे कुठे गेले आणि कोणत्या मार्गाने गेले त्याचाही तपास काढण्याचा प्रयत्न चालू आहे. यासाठी आंतरराज्य स्तरावर कोऑर्डिनेशन झालेलं आहे. आमचे SP त्या जिल्ह्यांच्या SP बोललेले आहेत, महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या. मी सुद्धा संबंधित IG रेंजसोबत बोललेलो आहे, महाराष्ट्राबाहेरच्या IG सोबतही मी बोललेलो आहे. क्रिमिनलचे जे रेकॉर्ड आहे आंतरराज्य स्तरावर, म्हणजे अशा घटना महाराष्ट्राबाहेरही इतर राज्यांमध्ये घडल्याची माहिती आहे आणि यामध्ये पोलीस अधिकारी असल्याचे बतावणी करून हा पूर्ण रेकी करून गुन्हा घडलेला असं दिसून येत आहे. त्या वाहनामध्ये काही वस्तू सापडलेल्या आहेत त्याचा ॲनालिसिस चालू आहे आणि त्या ॲनालिसिसवरून हे आरोपी कुठून आले, कसे गेले, यांचा रूट कोणता होता याचाही अंदाजे आम्हाला माहिती मिळालेली आहे. ती कन्फर्म करण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत. 2-3 संशयितांची अशा प्रकारचे मोडस ऑपरेंडी आहे त्याची माहिती मिळालेली आहे आणि या माहितीवरून त्या राज्यांमधल्या पोलिसांशी संपर्क झालेला आहे आणि तिथून आणखी पुढची माहिती मिळणे आम्हाला अपेक्षित आहे. स्थानिक स्तरावर इथे कोणी मदत केली का किंवा इथून कोणी त्यांना आश्रय दिला का, कारण इथे एक मराठी भाषाही बोलणारा त्यामध्ये होता अशी माहिती आहे, बाकी हिंदी बोलत होते. तर या सगळ्या माहितीचा उपयोग करून गुन्हेगारांचा छडा लावण्यास सांगली पोलिसांना यश येईल अशी आम्हाला आशा आहे. रिलायन्स ज्वेल्समधली सुरक्षा व्यवस्थेबाबत माझी त्यांच्या सिक्युरिटी हेडसोबत चर्चा झालेली आहे, जे पुणे इथून काम बघतात आणि त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे इथे पॅनिक बटन होतं पण ती दाबण्याची संधी मिळाली नाही असं त्यांचं सांगणं आहे. एक सिक्युरिटीसाठी लेडीज ठेवलेली होती, ती लेडीजसुद्धा होती परंतु ती त्यांच्यासोबत आतमध्ये गेली आणि तिला त्यांनी तिथेच कन्फाईन करून ठेवलं इतर कर्मचाऱ्यांसोबत अशी माहिती आहे. याशिवाय त्यांचे CCTV जे फुटेज मिळाले ते CCTV फुटेज आपण स्पष्ट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरून जी काही शरीरयष्टी आहे त्याच्यावरून अशा प्रकारचे गुन्हे काही इराणी टोळीसुद्धा करतात अशी माहिती आहे. तर अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्ड्स इराणी क्रिमिनलचे आपण सध्या छडा लावतो आहोत. सिक्युरिटी यापेक्षा आणखी जास्ती कशी करता येईल याचा त्यांचाही अभ्यास सध्या रिलायन्स ज्वेलर्सचा चालू आहे. याचं काम सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे काही नार्कॉटिक्सचे छापे आहेत आणि गुन्हे दाखल करायचे आहेत ते करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर जे प्रिस्क्रिप्शनच्या ड्रग्ज आहेत, जे ड्रग्ज ॲक्टमध्ये शेड्यूल ड्रग्ज असतात त्यांची विक्री फार्मासिस्टनी करायची नसते आणि ती प्रिस्क्रिप्शनशिवाय केल्यास, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, ती बेकायदेशीर ठरते. याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासन आणि अन्न औषध प्रशासनाला पत्र लिहिलेलं आहे, त्याबद्दल एक मीटिंगही घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर 1-2 काही गुन्हेसुद्धा दाखल झाले तर नक्कीच त्यालाही आळा घालण्यात येईल. आणि नशामुक्ती अभियानसंबंधी एक कम्युनिटी पोलिसिंगचा इनिशिएटिव्हसुद्धा जिल्हा पोलीस प्रशासन आगामी काळात घेणार आहे. धन्यवाद. जय हिंद. हो, असे प्रयत्न झालेले आहेत पण पुन्हा एक संघटित स्तरावर यांची बैठक घेऊन पुन्हा निर्देश देण्यात येतील आणि खाजगी संस्थांनाही त्यांची सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी सांगितले जाईल. याचे परिणामी तुम्ही बघत असाल तर CCTVची संख्या वाढत आहे, खाजगी आस्थापनाही लावत आहेत, इतर निमसरकारी आस्थापना लावत आहेत आणि गार्ड्स आणि इतर व्यवस्थांना काही ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा काही ओरिएंटेशन पाहिजे असेल तर तेसुद्धा जिल्हा पोलीस प्रशासन देण्याचा प्रयत्न करेल.